उत्तर प्रदेश असेल, देशाची कायदा सुव्यवस्था असेल, अतिरेक्यांचे प्रश्न असतील, हे सगळं वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मणिपूरला गेले नाही आढावा घ्यायला, काश्मीरच्या सीमेवर गेले नाही आढावा घ्यायला, लडाख मध्ये सैन्य घुसलंय चीनच त्याचा आढावा नाही, अरुणाचलला 60 किलोमीटर आतमध्ये सैन्य घुसलंय चीनच त्याचा आढावा नाही, अनेक राज्यांमधल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले त्याचा आढावा नाही, पण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृहखात्याचं विशेष विमान घेऊन येत आहेत. ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाटते. त्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच खटियाखडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागलं. गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार? आढावा बैठक फार सर येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना जाऊन देणार निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने राहा मतदानाची मोजणी करताना, त्याच्या पलीकडे हे आढावा नसते. जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात. हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव. लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे म्हणून ते सत्तेवर आले. मला चिंता इतकीच वाटते जेव्हा जेव्हा अमित शहा आणि मोदी इथे येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा एखादा उद्योग बाहेर जातो. नाशिक मधल्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे, कोणता उद्योग आता बाहेर जाईल नाशिकचा उत्तर महाराष्ट्राचा, त्या संदर्भात त्यांनी अलर्ट राहिला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका दिला आहे अमित शहा काय बोलायचं याच्यावर, काय बोलायचं, काय कोण आहेत अमित ठाकरे आमचे राज ठाकरेंचे चिरंजीव? अमित शहा अमित शहा असं बोला अमित शहा. धोका कोणी कोणाला दिलाय महाराष्ट्र जाणतो आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचा हिशोब चुकता केला. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वतः अमित शहा यांनी धोका दिला महाराष्ट्राला आणि शिवसेनेला. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पवित्र खोलीत जी चर्चा झाली, ते शब्द दिले घेतले, त्या संदर्भातली धोकेबाजी जर कोणी केली असेल तर याच अमित शहाजींनी केली हे सगळ्यांना माहिती आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांचा हिशोब लोकसभा निवडणुकीत चुकता केला, त्याच्यामुळे या राज्याची जनता कोणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको. शरद पवारांना रोखायसाठी अमित शहा नाशिकमध्ये भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा आहेत, त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री चौधरी असल्याचं होर्डिंग आले. अमित शहाचा मुलगा आला इथे तरी पण मुख्यमंत्री स्वागत आला. लाचार लोचट स्वाभिमान शून्य सरकार इथे बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणारच. तुम्हीच आता मला सांगितलं की ते भारतीय जनता पक्षाच्या आढावा बैठकीसाठी येतात आणि त्यांच्या लोकांनी मुख्यमंत्री स्वागताला येणार म्हणून सांगितलंय, म्हणजे मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चाटुगिरी करतात या राज्याचे मुख्यमंत्री असं कधी घडलं नव्हतं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र हा एका मर्यादेच्या पलीकडे ते राजकारणामध्ये या महाराष्ट्राला कधी चाटुगिरी केलेली नाही, पण त्यांचे इकडले लोक अशा प्रकारचे होर्डिंग लावत असतो आणि काय सांगावं. मुख्यमंत्री येतील सुद्धा काम काय मुख्यमंत्री, मुख्यमंत्री येतील सुद्धा त्यांचे गॉडफादर इकडे येत आहेत
ज्यांनी ज्यांना मुख्यमंत्री पदावरती एवढ्या करामती करून बसवलंय खोटे नाट्यकृत्य करून, येऊ शकतात ते काही करू शकतात. संभाजीनगरच्या बैठकीमध्ये भाजपच्या सगळ्यात नेत्यांनी असा सूर काढला की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना कमी जागा द्यावा, जास्त जागा भाजपला द्यावा, त्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होत. महायुतीत काय तेढ निर्माण होईल वगैरे त्याच्याविषयी काय माझ्याकडे माहिती नाही, पण भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे वापरा आणि फेका त्याची आता सुरुवात झाली. मी 2 दिवसापूर्वी सांगितलं की सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर 2024 निवडणुकीनंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतीने काढला जाईल की कधी गळे कापले मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाढीने कापले दाढीच्या केसाने कापले जातील. पात्रा मी सांगतोय ते 100% सत्य आहे आणि ती तयारी आणि प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्या स्वागताला जरी बैठक मांडली 4 तास इथे तरी पण त्यांचा गळा कापण्यापासून त्यांना कोणी वाचवू शकत नाही. अमित शहा साहेब आणि उद्या पंतप्रधान सुद्धा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्या हातातून गेली, हरियाणाची निवडणूक हातातून गेली, जम्मू काश्मीरला त्यांचा पराभव होतो. महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे, दिशादर्शक राज्य आहे. महाराष्ट्र ज्या दिवशी हरतील त्या दिवशी मोदींना प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवरून उतरण्याची क्रिया प्रक्रिया सुरू झालेली असेल. साहेब बावनकुळे यांच्या संस्थेला वित्त आणि महसूल विभागाचं विरोध लावून भूखंड दिला, शासकीय भूखंड कोराडीमध्ये त्यांच्या संस्थेला दिला. भूखंड घोटाळे ज्या पद्धतीनं सुरू आहे त्या राज्यात, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सब भूमी गोपाल की ईश्वराची, ही विनोबा भावे यांचीही घोषणा होती सब भूमी गोपाल की, पण भाजपच्या राज्यामध्ये सब भूमी देवा भाऊ की आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देगी अपने अपने लोगों को. चलिए लवकरच लवकरच नमक हराम 2 पण रिलीज होतो. नमक हराम 2 हा ताबडतोब रिलीज होत आहे. पहा नमक हराम 2 नमक हराम 2 मध्ये 40 चोरांच्या त्या भूमिका आहेत, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. नमक हराम 2 हा ब्लॉक बस्टर सिनेमा महाराष्ट्रात येतो आहे, सध्या सुरू आहे, पण तो पडला आम्ही नवीन काढतो.